एवरीवन, मी दीक्षू अँड दीक्षूज किचन या माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत माझ्या पप्पांच्या हातची अंड्याची भुर्जी. तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे आपण 4 अंडी घेतलेली आहेत. त्यानंतर इथे 4 कांदे घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता माझ्याकडे मोठे होते तर मी मोठे कांदे घेतले, 2 मोठे टोमॅटो घेतले आहेत. थोडीशी आपल्याला कढीपत्ते लागणार आहे आणि कमी तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर मसाल्यांमध्ये आपल्याला हळद 1 चमचा घ्यायची आहे, धनिया पावडर 1 चमचा घ्यायची आहे, गरम मसाला 1 चमचा वापरणार आहोत आपण आणि मालवणी मसाला आपण 1 चमचा वापरणार आहोत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मीठ, तेल आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण पहिलं गॅस पेटवून घेऊया. तर हे बघा, तुम्ही बघू शकता इथे आता पप्पांनी माझ्या पहिलं तेल घालून घेतलेलं आहे. तेल घालून घ्यायचं कढईमध्ये. मिरचे घेतले, मी कढीपत्ता टाकतो आहे. कांदा टाकतो आहे. टमाटे टाकत आहे. आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दोन चमचे मसाला. तुमच्यावर आहे, तुम्हाला तिखट लागेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही मसाला टाका. हां, आता मी त्याच्यामध्ये धनिया पावडर 1 चमचा टाकले आणि गरम मसाला घेतलाय मी 1 चमचा, हळद 1 चमचा. आता मसाला माझा टाकून झालाय. हे बघा, आता आपण जो मगाशी मसाला टाकला होता तो आपल्याला चांगला कांदा टोमॅटो मध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता मी कोथिंबीर टाकत आहे. चांगला मिक्स झालं पाहिजे मसाला पूर्ण, तरच टेस्ट येणार भुर्जीला. तुम्ही बघू शकता आपली भुर्जीचा मसाला पूर्ण हा लागलेला आहे कांदा टोमॅटोला आणि खरंच खूप भुर्जी छान होते. तुम्ही ही भुर्जी नक्की घरी ट्राय करा. आणि आता आपण यात अंडी फोडून टाकणार आहोत. अंडी टाकली आहे, ताबडतोब झोळून घ्यायचं, नाही तर ते घट्टे होणार, एकजी होणार नाही आहे. एकजी होण्यासाठी ताबडतोब अंडी घातल्याबरोबर ताबडतोब ढवायला सुरुवात करायची. भुजी बघा कशी, जरा पण घट्टा राहिला नाही आहे. आपण आता यात मीठ घालून घेणार आहोत. तर इथे माझा छोटा चमचा असल्यामुळे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. तुमचा मोठा चमचा असेल तर तुम्ही अंदाजपणचे मीठ घाला. थोडी कशी वरून बारीक वरती थोडं अशी दाबत जायची, थोडी थोडी बारीक होते म्हणजे घट्ट असेल नाही, घट्टी वगैरे बारीक तर निघून जाईल.
टमाटर थोड़ा बारीक होईल, पण कांदा वगैरे मोठा असेल तर तो पण बारीक, गट्ट्या बिट्टा कुठे राहिलं नाही आहे, कांदा पण त्याच्यात बारीक झाला आहे आणि टमाटर पण एकदम बारीक झाला आहे, मिरची पण त्याला व्यवस्थित लागली आहे, मिरची चांगली शिजली पाहिजे वगैरे, कांदा आणखी शिजला पाहिजे, त्यासाठी आता मी वरती झाकण ठेवून घेतो आहे 2-3 मिनिटासाठी। तर हे बघा तुम्ही बघू शकता 2-3 मिनिटं झाली आहेत आणि आता आपली पूर्ण भुर्जी ही पूर्ण व्यवस्थित अशी शिजली आहे, हे बघा तुम्ही बघू शकता, व्यवस्थित पूर्ण परतून घ्या। अशा प्रकारे आता आपली भुर्जी पूर्ण रेडी आहे। त्यानंतर आता आपण शेवटी घालणार आहोत हे तेल, 2-3 चमचे तेल तुम्ही पुन्हा घाला आणि व्यवस्थित असं ढवळून घ्या। आता आपली पूर्ण भुर्जी बनवून झालेली आहे। तर माझ्या पप्पांच्या हातची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनलाही क्लिक करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी माझे व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्ही सर्वात पहिले माझे व्हिडिओ बघू शकता। तर चला तर मग अशाच प्रकारे नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येईन, तोपर्यंत बाय बाय।